मनामनात राम, चराचरात राम, आता अयोध्येतही विसावणार राम। न भूतो न भविष्यती, क्षणाचे साक्षीदार व्हा लेट्स अप सोबत। सोहळा अयोध्येचा। अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची चर्चा सर्वत्र आहे, पण तुम्हाला माहिती आहे का या मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणाऱ्या प्रभू श्रीरामाची मूर्ती कुणी बनवली आहे? चला तर पाहूया या व्हिडिओ मधून हे मूर्तीकार कोण आहे। 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे। यासाठी कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण यवीराज यांनी तयार केलेल्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे। भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी ही माहिती दिली आहे। मूर्ती तयार करण्यासाठी 3 शिल्पकारांची निवड करण्यात आली होती। अरुण योगीराज या 3 शिल्पकारात होते। यानंतर अरुण योगीराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे, मला खूप आनंद होत आहे, ज्या 3 शिल्पकारात माझी निवड झाली आहे त्यात माझं नाव आहे। अरुण योगीराज नेमके कोण आहेत? अरुण योगीराज कर्नाटकातील मैसूर येथील रहिवासी आहेत। योगीराज यांच्या कुटुंबातील मागील 5 पिढ्यांपासून मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय आहे। देशातील प्रसिद्ध मूर्तीकारात त्यांचा समावेश होतो। देशातील अनेक राज्यातून योगीराज यांना मूर्ती तयार करण्यासाठी मोठी मागणी असते। PM नरेंद्र मोदी यांनीही योगीराज यांच्या कलेचं कौतुक केलं आहे। MBA केलं, नोकरीही केली, पण मूर्तीकलेचं शोधलं करिअर। अरुण योगीराज यांचे वडीलही उत्तम दर्जाचे शिल्पकार आहेत। अरुण योगीराज लहानपणापासूनच या कामात आहेत। MBA शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ खाजगी कंपनीत काम केलं, मात्र त्यांचं मन तिथं फार काळ रमलं नाही। त्यानंतर थोड्या दिवसात त्यांनी नोकरी सोडली। 2008 पासून मूर्तीकलेतच करिअरची सुरुवात केली। इंडिया गेट इथं आज जी 30 फुटाची नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती दिसत आहे, ती देखील अरुण यांनीच तयार केली आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती दिवशी इंडिया गेट परिसरात त्यांची भव्य मूर्ती बसवण्याची इच्छा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती। त्यांची ही इच्छा योगीराज यांनी पूर्ण केली। अरुण योगीराज यांनी केदारनाथ इथं आदि शंकराचार्य यांची 12 फूट उंच मूर्ती तयार केली आहे। मैसूर जिल्ह्यातील चुन्नणकेट्टी येथे 21 फूट उंचीची हनुमानाची प्रतिमा, स्वामी रामकृष्ण परमहंस यांची प्रतिमा, नंदीची 6 फूट उंच अशी अखंड प्रतिमा तयार करून त्यांनी आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अपच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook आणि Instagram वरती फॉलो करा।